गेल्या व्हिडिओमध्ये आपण कॅलिफोर्नियाची राजधानी असलेल्या सॅक्रामेंटो इथल्या कॅपिटॉल बिल्डिंगला भेट दिली. आता आम्ही चाललो आहे सॅक्रामेंटो कॅपिटॉल बिल्डिंगच्या एक्झॅक्टली समोर असलेल्या गोल्डन गेटकडे. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला समजलं की दिसायला जरी हा सोनेरी रंगाचा ब्रिज असेल तरी त्याचं नाव गोल्डन गेट ब्रिज नाही आहे तर टॉवर ब्रिज असं आहे. पण कॅपिटॉल बिल्डिंग ते हा ब्रिज ह्याच्यामधला जो रस्ता आहे तो एकदम असा मस्त प्रशस्त आणि आपल्या राजघाटाची आठवण करून देणार आहे. तर हा टॉवर ब्रिज जो आहे तो सॅक्रामेंटो नदीवर बांधलेला एक पूल आहे. पूर्वी हा रेल्वेसाठी इथे पूल होता पण लोकसंख्या जशी कॅलिफोर्नियाची वाढली तसं लक्षात आलं की एक मोठा ब्रिज बांधायला पाहिजे आणि हा ब्रिज बांधला गेला. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्या खालून जर उंच जहाजं जाणार असती तर या ब्रिजचा मधला भाग हा वर उचलला जाऊ शकतो आणि म्हणूनच याला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज असं म्हणतात. या ब्रिजच्या बाजूलाच चालण्यासाठी एक छोटासा स्ट्रेच तयार केलेला आहे किंवा बसण्याची पण इथे सोय आहे त्याच्यामुळे फिरण्याकरता हा परिसर एकदम छान आहे. आता आम्ही फिरतोय हे ओल्ड सॅक्रामेंटो. साधारण 18व्या शतकामध्ये हे शहर कसं होतं, इथले रस्ते कसे होते, रेल्वे स्टेशन कसं होतं, पोस्ट ऑफिस कसं होतं किंवा इथली दुकानं कशी होती हे दाखवणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे जतन करून ठेवलेल्या आहेत. आणि आपण इथे फिरत असताना आपल्याला असं वाटतं की आपण 18व्या शतकामध्ये गेलेलो आहोत आणि त्या स्टाईलची सगळी दुकानं वगैरे इथे आहेत. त्याचबरोबर एक रेल्वेचं खूप सुंदर म्युझियम इथे आहे. पूर्वी याची कॅलिफोर्निया राज्याची लोकसंख्या फारच कमी होती आणि 1800 साली वगैरे इथे सोन्याच्या खाणी सापडल्या आणि त्याच्यानंतर मात्र ह्याची उर्जितावस्था आली असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर खूप पॉप्युलेशन इथलं वाढत गेलं. त्याचबरोबर इथे इतर अमेरिकेतल्या म्हणजे किंवा इतर USA पेक्षा मात्र इथे वेदर चांगलं असतं त्याच्यामुळे शेती पण चांगली होते. त्यामुळे ॲग्रिकल्चरल लँड पण चांगली आहे आणि त्यामुळे दोन्ही बिझनेसच्या दृष्टीने इथे लोकसंख्या नंतर वाढत गेली आणि बिझनेस वाढत गेला. इथलं प्रेक्षणीय स्थळ आहे असं आम्हाला समजलं आहे कॅलिफोर्निया स्टेट रेलरोड म्युझियम. बघूया आतमध्ये जाऊन काय आहे ह्याच्या. पूर्ण US मध्ये खूप मोठमोठी म्युझियम्स आहेत प्रत्येक गोष्टीची आणि आत्ता आम्ही एका म्युझियममध्ये आलेलो आहोत ते म्हणजे कॅलिफोर्नियाच्या रेल म्युझियममध्ये. हे खूप फेमस म्युझियम आहे असं मी ऐकलं होतं, वाचलं होतं इंटरनेटवर. त्यामुळे बघूयात आता काय आहे ह्याच्यामध्ये. मगाशी जसं म्हणलं की कॅलिफोर्नियामध्ये गोल्ड माइन्सची सुरुवात झाली किंवा सोनं सापडलं आणि तिथे पॉप्युलेशन वाढली किंवा बिझनेस वाढला. हे जे सोनं मिळालं त्याचं ट्रान्सपोर्टेशन करण्याकरता ह्या सगळ्या रेल्वे मार्गाची सुरुवात इथे झाली आणि त्याच्याकरता एवढे रेल्वे ट्रॅक्स पूर्ण कॅलिफोर्नियामध्ये टाकले गेले आणि त्याचंच जतन करणारं असं हे म्युझियम म्हणजे रेल्वे म्युझियम आहे की ज्याच्यामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे की कशी रेल्वे सुरू झाली, पहिलं इंजिन कोणतं होतं, कसे ट्रॅक्स टाकले वगैरे सगळं. अशी इथली ही मोठमोठी म्युझियम्स बघण्याकरता अख्खा एक दिवस सुद्धा अपुरा आहे. गजबजलेल्या सॅन फ्रान्सिस्कोला भेट देण्यापूर्वी आपण आधी जाऊयात रेईज नॅशनल सी शोरला. सॅक्रामेंटोहून सॅन फ्रान्सिस्कोला जाताना
पण समुद्राच्या जवळ असणारा अतिशय सिनिक असा हा स्पॉट आहे. समुद्रातच असलेला पण डोंगरावर, म्हणजे मराठीमध्ये द्वीपकल्प ज्याला म्हणतात, की तिन्ही बाजूनी समुद्र आणि एकाच बाजूनी जमीन असलेला असा हा स्पॉट आहे. आणि त्याच्यामुळे इथे प्रचंड जास्ती वारं असतं कायमच. आणि इथलं टेम्परेचर हे मॅक्सिमम 16 डिग्री सेल्सिअस आणि मिनिमम 14 डिग्री सेल्सिअस असतं कायमच. यूएसए नॅशनल पार्क सर्व्हिसेसने डेव्हलप केलेला असा हा एरिया, सगळा एरिया आहे. आणि इथे वेल वॉचिंग पॉईंट, लाईट हाऊस किंवा अनेक छोटे छोटे ट्रेल असा संपूर्ण परिसर आहे, लँडस्केप आहे म्हणजे एका अर्थाने. आणि या पूर्ण पॉईंटला पोचेपर्यंत गाडीने आपण ज्या रस्त्याने येतो तोसुद्धा खूपच सुंदर आहे. एका बाजूने समुद्र आणि आपण डोंगरावर जातोय असा हा मस्त व्ह्यू असतो. आणि अनेक ठिकाणी अशी वळणं आहेत की आपल्याला वाटतं की गाडी आता आपली चालली समुद्रात. सॅन फ्रान्सिस्को, गेटवे टू द पॅसिफिक. नॉर्थ कॅलिफोर्नियामधलं कल्चरल, कमर्शियल, फायनान्शियल सेंटर म्हणून प्रसिद्ध असलेलं आणि पर्यटकांचं सगळ्यात आवडतं ठिकाण. सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरामध्ये ॲपल, फेसबुक, गुगल अशा अनेक ग्लोबल कंपनीजची ऑफिसेस आहेत आणि त्याचबरोबर स्टार्टअप कंपनीजची सुद्धा अनेक ऑफिसेस आहेत. बाजूनी समुद्रांनी वेढलेल्या डोंगराच्या टोकावर असलेल्या या शहरामध्ये वर्षभर धुकं असतं. आणि कलरफुल व्हिक्टोरिया घरं, त्याच्यानंतर शहराच्या मधून जाणारी केबल कार, ह्याच्यामुळे टुरिस्टमध्ये हे शहर अतिशय प्रसिद्ध आहे. आणि अशा या मोस्ट पॉप्युलर टुरिस्ट डेस्टिनेशनमधलं मोस्ट पॉप्युलर ठिकाण म्हणजे गोल्डन गेट ब्रिज. आपल्याकडचं वांद्रे वरळी सीलिंग कसंच आहे आता. साली बांधलेला 1.5 मैल लांबी असलेला असा हा समुद्रावरचा सस्पेन्शन ब्रिज आहे. आणि या ब्रिजची अजून माहिती सांगण्याकरता आज आमच्या बरोबर आहे एक छोटा गाईड, सिद्धार्थ काटे. माझं नाव सिद्धार्थ आहे आणि मी आता तुम्हाला अजून गोल्डन गेट ब्रिज आणि सॅन फ्रान्सिस्को हिस्ट्री सांगणार आहे. तर गोल्डन गेट ब्रिज आहे आणि सॅन फ्रान्सिस्को मध्ये आहे, गाड्यान आहे आणि कार्स येतात. आणि मी आता एक स्टोरी सांगणार आहे गोल्डन गेट ब्रिज आणि सॅन फ्रान्सिस्कोचा. Once there was a man who found a gold mine here, so he came and saw many mines and got gold. Other people from Sacramento wanted to come to, other people from places wanted to come, but they couldn't because there was no bridge here. There was only sea, so someone constructed a bridge for the people to come here and they called it the Golden Gate Bridge because
it was the gate to the golden mines, and so that's how they went and came. So that's how they that's how the gold mines, and that's one of the things they're famous about San Francisco, and so this is the famous landmark here. Okay, and that's why it is called as Golden Bridge. Yeah. Okay. थँक यू सिद्धार्थ. सॅन फ्रान्सिस्कोमधल्या अजूनही काही गोष्टी सिद्धार्थ आपल्याला दाखवणार आहे, पण पुढच्या व्हिडिओमध्ये. बघायचे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूबवरचा मराठी चॅनल अमेरिका माझ्या नजरेतून.